अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे तरुण आणि तरुणी हे आजाद मैदानावर बसले आहेत, उपोषण चाललंय. या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा आपण तयार केला. देशामध्ये केवळ दोन कायदे आरक्षणाचे 50% वरचे हे माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवले, त्यातला एक कायदा हा महाराष्ट्राचा कायदा आहे की ज्या कायद्याला माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवलं. पण या दोन कायद्यापैकी तमिळनाडूचा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला, घटनापीठाकडे गेला, कुठली स्थगिती आली नाही. महाराष्ट्राचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयात गेला. मी जसं काल सांगितलं, दोन हिअरिंग आमच्या काळात झाले, कुठली स्थगिती आली नाही. परंतु अध्यक्ष महोदय, त्यानंतर मात्र तो घटनापीठाकडे जात असताना त्याच्यावर स्थगिती आली आणि अनेक प्रश्न तयार झाले. अध्यक्ष महोदय, खरं तर इथे जे जवळजवळ 2400 जे ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, जे सिलेक्ट झाले आहेत, असे जे मराठा तरुण तरुणी बसले आहेत, यांना आज तिथे बसायची वेळ केवळ सरकारमुळे आली. तुम्हाला कोर्टाने विचारलं नव्हतं, तुम्ही स्वतः कोर्टामध्ये GR दाखवला आणि सांगितलं आम्ही भरती करायची नाही असा GR काढून टाकलेला आहे. कोर्टाने त्याची नोंद घेतली. त्यावेळी हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही ज्यांची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांना घेणार आहोत, त्याच्या पलीकडची भरती आम्ही करणार नाही आहोत. पण आ बैल मुझे मार कशाला म्हणतात, तशा प्रकारे पहिल्याच हिअरिंगला कोर्टाने न विचारता अध्यक्ष महोदय आपण सांगितलं आणि त्यामुळे आज ज्यांची प्रोसेस पूर्ण झाली असे मराठा समाजाचे विद्यार्थी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही. आज अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक आंदोलनं पाहिली. आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे देखील बघितले, आंदोलनही बघितले, पण कधी कोणाला अटक नाही झाली. कोणाला घर मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका, अशा प्रकारे नाही झालं अध्यक्ष महोदय. आज तर एक प्रकारे अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे की मराठा समन्वयक जे आहेत त्यांना घरीच थांबवण्यात येतं, त्यांना अटक करण्यात येते, त्यांनी मुंबईकडे यायचं नाही असे आदेश काढलेले आहेत. काय कारण? आपले नागरिक आहेत, चर्चा करू ना त्यांच्याशी, त्यांचं म्हणणं समजून घेऊ, आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगू, पण आंदोलनच करायचं नाही. अशा प्रकारची जी अवस्था या ठिकाणी निर्माण होते आहे, यातनं खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय एक मोठा संताप हा तयार होताना दिसतोय.